आज आपण खूप मोठ्या शत्रूबरोबर आपलं युद्ध सुरू आहे, कोरोना COVID-19, ज्यामुळे देशभरात 23 मार्चपासून संपूर्णपणे लॉकडाऊन आहे आणि जीवनाची चाकं थांबलेली आहे. परंतु अशा अनेक गोष्टी आहेत जी की ज्या आपण थांबवू शकत नाही. त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे HIV संसर्गित व्यक्तींचा औषध उपचार. HIV संसर्गित व्यक्तींसाठी त्यांचा औषध उपचार सातत्याने सुरू असणे ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि औषध उपचारात खंड पडू न देणं ही त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाची गोष्ट असते. आज जळगाव जिल्ह्यात 4,500 ते 5,000 रुग्ण आहेत जे औषध उपचार घेतात आणि औषध उपचार आपल्या गोळ्या घेण्यासाठी त्यांना नियमित सरकारी रुग्णालयात जावे लागते. परंतु अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे पूर्ण जिल्ह्याभरात रुग्ण असे अनेक रुग्ण आहेत की जे येऊ शकत नाहीत. त्याच्यात वयस्क आहेत, महिला आहेत, मुलं आहेत. तर अशा रुग्णांना त्यांचा औषध उपचार घरपोच मिळावा म्हणून आधार संस्थेमार्फत सुरू असलेल्या बिहान केंद्र आणि लिंकवर्कर प्रकल्पातले जे सर्व कर्मचारी आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, बाह्यसंपर्क कार्यकर्ते आहेत, ते सातत्याने गेल्या महिन्याभरापासून प्रत्येक रुग्णाला अतिशय खेड्यापाड्यातल्या वृद्ध मुलं यांना घरपोच औषधं देत आहेत. आपल्या स्वतःचा कधी 2-व्हीलरवर कधी मालवाहतूक गाड्यांवर प्रवास करून रुग्णांपर्यंत औषधं पोहोचतील याची ते संपूर्णपणे काळजी घेत आहेत. तर अशा सर्व संस्थेतल्या सैनिकांसाठी मी खूप अभिमानी आहे की इतक्या कठीण काळात पण जी HIV रुग्णांसोबतची जी सेवा आहे ती अविरतपणे ह्या सैनिकांनी सुरू ठेवली.